असा धमाल परफॉर्मन्स आपल्या समोर सादर करणार आहेत आपले दोन एवरग्रीन परफॉर्मर्स. प्लीज वेलकम ऑन स्टेज अभिजीत चव्हाण आणि आशिष पवार. अरे अरे काय कोणी तुला शॉक दिला की काय? असं काय आलं उंटासारखा मध्येच? केवढा शॉक बसला मला माहितीये. झालं गुरुजी तुमचं सगळं झालं? हो झालं. पण मी वर्गात येऊ गुरुजी? हे वर्गात येऊनच विचारतोयस गुरुजी? याला संस्कार म्हणतात हो, जे तुमच्याकडे नाहीयेत. बंडुरंग आगाऊपणा करू नकोस, उशीर का झाला ते सांग. गुरुजी गुरुजी. काय रे काय झालं? माझी पंक्चर झाली. काय सायकल सायकल? हे कधी सांगणार? गेले 3 दिवस हेच खोटी कारण सांगतोयस. आपण मी खरं सांगतोय गुरुजी, परवा मी रामू बरोबर आलो सायकल वरून तर त्याची सायकल. काल मी श्यामू बरोबर आलो तर त्याच्या सायकल वरून. म्हणून मी आज माझी सायकल. रे बस झालं. नाही सांगू दे ना बघा माझी सायकल. रे झालं तुझं सायकल पुराण. अरे अभ्यास नाही केलास ना तर मोठं कसं होशील? या वर्षी 12 वर्षाचं आहे, पुढच्या वर्षी 13 वर्षाचं होणार. मग अभ्यासाची काय गरज आहे? बंडू माझ्या डोक्याला मुंगे आले तरी तुझ्यामुळे. डीडीटी ची पावडर आणू कशाला? मुंग्यांना मारायला. गुरुजी अहो गुरुजी खरं सांगतो, मुंग्यांना मारायला पावडर आणतो. त्याच्या मुंग्यातना मुंग्या अशा डोक्यानं तुमच्या अशा पोखरून 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 अशा आतमध्ये जातील, अशा आतमध्ये जातील, अशा 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 आणि निराश होऊन बाहेर येतील. का रे काका? त्यांना मेंदू सापडणारच नाही ना. कसं काय रे? तो तुमच्याकडे कुठे? तू मला बिंडोक म्हणतोस? मला आम बरोबर आहे गुरुजी. मागे एकदा तुम्ही म्हणालात 16 x 32, काल म्हणालात 8 x 32. मग खरी 32 कुठली ते सांगा, नाही तुमची 32 घशात घालीन. अहो म्हणजे गुरुजी मला असं म्हणायचंय की तुम्ही आधी नीट अभ्यास करा, गाईड वाचा, तोपर्यंत मी झोपतो. ए वर्ग काय बेडरूम आहे काय झोपायला? तुम्हाला सांगतो गुरुजी. काय रे? मागच्या बेंचवर असं डोकं ठेवून झोपलो ना मस्त तुकडा झोप लागते. काय सांगतो? हो शिपायाला सांगून तो बेंचच काढून टाकायला सांगतो. काय भिंडोक गुरुजी आहे? अहो मला सांगा गुरुजी, शेवटचा बेंच काढल्यानंतर त्याच्या आधीचा जो बेंच आहे शेवटचाच नाही का होणार? तिथे पण शांत झोप नाही का लागणार? अरे म्हणजे लक्षातच नाही आलं. हुशार आहे सा बाळ? मला माहितीये मी खूप हुशार आहे ते. का असं कोण आई म्हणते वाटत? नाही तुमची मुलगी अक्षता. अक्षता गुरुजी तिला ओरडू नका. नाही ओरडत, नाही ओरडत गुरुजी. तुम्ही रागवू नका, मी आता झोपतो कारण मी सकाळी खूप लवकर उठले गुरुजी. का रे बंडू अभ्यासाला का रे? अरे हाड म्हणजे अभ्यासासाठी नाही गुरुजी. मग मी आणि अभ्यासासाठी? अहो तुम्हीच म्हणाला होतात ना लवकर निजे लवकर उठे त्यास धनसंपदा भेटे. वा 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 बंडू, मग भेटली का रे धनसंपदा तुला गड्या? हो भेटली ना, ती ब वर्गातली धनसंपदा पै. अरे मात, अरे माझं ऐकलं असतंस तर ही वेळ आली नसती तुझ्यावर. अरे धनसंपदा म्हणजे संपत्ती पैसा गुरुजी. ती ब वर्गातली धनसंपदा पै जर मला भेटली ना. तसं नाही गुरुजी, ती जर मला भेटली ना तर तुम्ही जे म्हणतात ना पैसा संपत्ती ती सुद्धा मला मिळेल. कसं काय रे? अहो ती धनसंपदा पै आहे ना पै, ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. बोल म्हणजे बोला. तुम्हाला सांगतो तिचे वडील
जेलर आहे जेलर. जेलर? हा जेलर. बिंडो गुरुजी आहे अहो. म्हणजे ते जेलर नाही का ते असे दागिने बनवतात आणि असे कानात गळ्यात असे इथे. अरे ज्वेलर ज्वेलर. रे झोलर. गुरुजी अरे तुला ह्या वयात हे धंदे सुचतात? मग काय तुमच्या वयाचे असताना सुचायला पाहिजे काय? अरे अभ्यास नाही केलास ना नापास होशील नापास. शक्यच नाही. मी नापास होणारच नाही. कसं काय? मी पुस्तकात बघून पेपर लिहिन. त्याला कॉपी म्हणतात बंडू कॉपी. दुसऱ्या राज्यातल्या लोकांनी कॉपी केली तर चालते आपल्या राज्यात नाही. मी याचा निषेध करणार गुरुजी. करशील ना काना खाली आवाज काढीन एक. हा पण अशी वाजवेन ना डोळ्यासमोर तारे चमकतील. पुन्हा बिंडोक सारखे बोलताय. आता काय बोललो मी? मग त्या दिवशी तुम्ही म्हणालात रात्रीचे आकाशात तारे दिसतात. आता तर दिवस आहे कसे दिसतील? अरे अरे तू चुकीचं कसं बोलतोस रे तू? अरे ह्या म्हणी आहेत म्हणी मराठीतल्या म्हणी वाक्प्रचार आहेत. याचा अभ्यास केला असताच ना तर तुला याचा अर्थ कळला असता म्हणींचा. गुरुजी मी खरंच खूप अभ्यास केलाय. म्हणजे मला असं म्हणायचं आहे गुरुजी की ह्या ज्या म्हणी आहेत ना म्हणी या सगळ्या खोट्या आहेत. म्हणजे मला त्यांचा अर्थच कळत नाही. म्हणजे आता बघा ना आयत्या बिळावर नागोबा नागोबा नागोबा. आता मला सांगा की नागोबा बिळावर कसा असेल? बिळात नसणार का? आणि काय हा दृष्टी आड सृष्टी. आता मला सांगा ती अ वर्गातली सृष्टी माझ्या दृष्टी समोर नसेल ना तर माझा दिवसच खराब जातो. म्हणजे तुम्हाला कसं कळणार ना? तुम्ही आपल्या नुसत्याच्या कपाळावर हात मारणार नाही तुम्हाला कळणारच नाही कारण गाढवाला गुळाची चव काय? बंडूरंग अहो ही म्हण आहे म्हण. म्हण तुझ्या आईला? गुरुजी तुझ्या आईला मला भेटायला सांग. माझ्या आईला भेटायचंय. माझ्या आईला भेटायचंय हो. तर मग बाबांनाच नाव सांगतो. तुझा जा तुझा घरी जा गुरुजी. नाही तू जा घरी जा जा गुरुजी. जा मला आयुष्यात पुन्हा कधी तोंड दाखवू नको. जा तुझा बेंचवर. काय बोलतोय? बेंचवर उभं करीन असं कुठे बोलणार? घंटा. गुरुजी असं तूही नाही म्हणालास.